कार्य दे मित्रों से 101 कार्य से म्हणजे मित्रांनो 500 रुपयेचा तिकीट होता पण वर्षभर वाटत आहेत अशा अशा गाड्या इथे उठले आणि गाड्यांची शाईन गाड्यांचा लुक अतिशय सुंदर. तर मित्रांनो चाललंय कार म्युझियमकडे कार तर पाहूया तिथे जाऊन एक्झॅक्टली काय आहे. आणि गर्दी नाही म्हणजे आम्ही ऑफिसला आलो आज ट्यूजडे मंगळवार आहे तर गर्दी सुद्धा नाही आहे रश नाही आहे जास्त. आणि मेन प्रॉब्लेम असे मित्रांनो जर तुम्ही लवकर वेळेचे आम्ही 4 वाजता आलो आणि पार्क 6 वाजता बंद होतो तर वेळेचे भान ठेवून या जास्तीत जास्त वेळ देता येईल अशा वेळेने या. लिफ्टमध्ये -3 म्हणजे खालची थर्ड फ्लोअर आहे आणि बेसमेंटमध्ये तर अंडरग्राऊंडसुद्धा यांचे फ्लोअर आहेत. तर हा आहे कार म्युझियम. सध्या तरी फोटोज दिसत आहे म्युझियम बघतो कुठे आहे पुढे आहे वाटतं हो अंडरग्राऊंड आहे मित्रांनो. ग्राउंड फ्लोअर नंतर थर्ड फ्लोअरला मी जर्मनीमध्ये थर्ड फ्लोअर आतमध्ये आलो आहे. तर मित्रांनो कार म्युझियमला एंट्री करूया. सुंदर आतमधून पण माहोल जो आहे ना मित्रांनो एकदम असा वाटतो की कुठे चाललो आहे क्लासी लुक. हा बघा आणि हा बघा मित्रांनो सीओ कार म्हणजे कार आहे मित्रांनो 101 कार आहेत. म्हणजे मित्रांनो 500 रुपयेचा तिकीट होता पण वसूल वाटत आहेत अशा अशा गाड्या इथे उभ्या आहेत आणि गाड्यांची शाईन गाड्यांचा लुक अतिशय सुंदर. Thank you.
मित्रांनो, कार कलेक्शनमध्ये किंवा कार म्युझियममध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत जुन्या, आणि त्याचबरोबर काही नवीन मॉडेलसुद्धा आहेत. पण बहुतेक करून जे जुने इंग्रजांच्या काळच्या ज्या गाड्या होत्या 1800 ते जे काही असेल 1900 शतकातल्या, तर त्या सर्व गाड्या याच्यामध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता आणि भरपूर आहेत. पण तुम्हाला तर तुमच्याकडे हा म्युझियम फिरण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास पाहिजे मोकळा, तर तुम्ही एक एक गाडीचा नीट हे करू शकता. आम्ही थोडा घाईगडबडीमध्ये आलेलो तर आम्हाला वेळ कमी पुरतो आहे, कारण की एवढ्या गाड्या आहेत, जवळजवळ 100-150 गाड्या इथे असतील आणि सगळ्या ब्रँडच्या गाड्या आहेत. BMW, मर्सडीज, ज्या काही जुन्या गाड्या असतील त्या बहुतेक करून मर्सडीज आणि BMW आहेत. काही ट्रॅक्टरचे मॉडेल आहेत किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या झाल्या, वेगवेगळ्या गाड्या तिथे तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर आहे. म्हणजे म्युझियम खरोखर म्युझियम येण्यासारखं आहे किंवा पाहण्यासारखं म्युझियम आहे. असं नाही की फक्त नाव दिले कार म्युझियम आहे, 4-5 गाड्या दाखवल्यात, खूप साऱ्या गाड्या आहेत आणि म्हणजे ओके परफेक्ट, म्हणजे कार म्युझियम आपण बोलू शकतो एवढ्या प्रकारच्या गाड्या आहेत त्यांनी ठेवल्यात. जवळजवळ 100-च्या वर आकडा असतीलच, मोजल्याने आम्ही पण 100-च्या वर असतीलच. खूप मोठा म्युझियम आहे आणि तिकीटसुद्धा ठीक होतं, 500 रुपयेमध्ये. अजून काय पाहिजे? फक्त गाड्याचा लुक बघा, कलर आणि जो शाईन आहे ती आत्तापर्यंत तशीच आहे. आता तर थोडंफार त्याच्यावर काम केलं असेल. गाड्यांचा लुक म्हणजे खतरनाकच आहे. तर मित्रांनो, जसं मी बोललो होतो की टायमाची मर्यादा आहे, ते 7 वाजता बंद होतो म्युझियम आणि तेच झाले. मी फिरता म्हणजे फोटो काढत होतो, ब्लॉग तर झाला आहे बऱ्यापैकी, पण फोटो काढता काढता तो मुलं की वेळ संपलं आहे, म्हणजे एक्झिटचा टाईम आहे, क्लोदिंगचा टाईम आहे. तर कधी आले तर लक्षात ठेवा की म्हणजे टाईम ॲडजस्ट करूनच द्या, म्हणजे 2-3 तास एक्स्ट्रा पकडूनच द्या. आम्ही लेट आलो म्हणून सगळे झालं, पण खूप छान कलेक्शन आहे, खूप खूप साऱ्या कार्स आहेत. तर आम्ही आता निघतो आहे म्युझियममधनं बाहेर. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.